जेव्हा माझ्याकडे आले ना त्यांना भरपूर जास्त त्रास होत होता, चक्कर येत होती आणि एक एपिसोड काही वेळापुरते ते बेशुद्ध झाले होते, ज्याला आम्ही आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सिनकपी म्हणतो. आणि याचं मोस्ट प्रॉब्ली कारण असणार डिहायड्रेशन, कारण सकाळपासून त्यांनी काही खाल्लं पिल्लं नव्हतं आणि कंटिन्युअस त्यांची माझ्या मते सकाळपासूनच त्यांनी खाली काही खाल्लं नव्हतं, पाण्याचं प्रमाण फार कमी होतं, त्याच्यामुळे बी पी कमी झाला आणि त्याच्यामुळे त्यांना एकदम चक्कर आली आणि अंधारी आल्यासारखं झालं, ज्याला मी डिहायड्रेशन विथ सिनकपी म्हणतो. तर आल्याला आपण त्यांच्या रुटीन प्रॉक्झिमल सर्व टेस्ट वगैरे केल्या, ई सी जी होते तर सर्व चांगलं आहे, पण थोडं बी पी लो असल्यामुळे त्यांना आपण ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट ठेवणार आहोत. साधारण किती वेळ आपण किती दिवसापर्यंत ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहोत? आणि ॲटलिस्ट 1 ते 2 दिवस गरजेचं आहे ऑब्झर्वेशनमध्ये, आणि कंप्लीट बेड रेस्ट 2 दिवसाची तर बेड रेस्ट फार गरजेची आहे.